कन्व्हिन्स करून लग्न लावून देतात आणि हा लव जिहादचा प्रकार राजरोसपणे दुर्दैवाला अमरावतीमध्ये सुरू आहे. मागच्या उमेश कोल्हेच्या हत्याकांडामधला युनुस हा सुद्धा लव जिहादमध्ये मुख्य आरोपी होता. महाराष्ट्र शासनाला माझी विनंती राहणार आहे की या प्रकरणात स्वतः दखल घेऊन एसपी पोलीस कमिशनर यांनी स्वतः दखल घेऊन असे लग्न लावून देणाऱ्यांच्या मुसक्या बांधाव्या. आणि माझी मुस्लिम बांधवांनाही विनंती आहे की आपले पोरं सांभाळा. असे जर का नखरे करत असतील, हिंदूंच्या पोरी फसवत असतील, जबरदस्तीन लग्न लावत असतील, तर त्याचे परिणाम चांगले होणार नाही. कारण जेव्हा हे लग्न झालं तेव्हा तो समाज जर का फटाके फोडत असेल, म्हणजे एक चांगलं अचीव केलं असं जर समजत असेल, तर ती दुःखाची बाब आहे. आणि त्याच्यामुळं सगळ्या मुस्लिम समुदायाला अमरावती जिल्ह्यामधल्या मी प्रेमाने विनंती करतोय की आपल्या पोरांना सांभाळा, असे ढंगरे करायला लावू नका. हे लव जिहादचे प्रकरण थांबले पाहिजे. आणि हिंदू मुलींनाही सांगतो की अशा आमिषाला बळी पडू नका, तुमचं आयुष्य बर्बाद करून घेऊ नका. कारण मागच्या काळामध्ये धारणीमध्ये झालेली एक लव जिहादमधलं प्रकरण, ती पोरगी हैदराबादला गेली, तिचा पत्तासुद्धा लागत नाही. वेश्याव्यवसायामध्ये या पोरी ढकलल्या जातात आणि त्यामुळं पोलिसांनी या गोष्टीवर अतिशय कडक नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि असे लग्न लावून देणारे ज्या बोगस संस्था आहेत त्या बोगस संस्थांना अटकाव केला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. आम्ही विश्व हिंदू परिषदचे आमचे बंटी परवानी आहे, आमच्या जिल्ह्याच्या अध्यक्षता निवेदिताताई चौधरी आहे, आम्ही सगळेजण इथे आलो. त्या पोरीला आता हलवलेलं आहे. तिचं काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग अतिशय चांगल्या तऱ्हेनं करण्यात येणार आहे. एका मुलीचं आयुष्य बर्बाद करण्याचा काल जो प्रयत्न झाला तो अतिशय निषेधार्ह आहे. सर, अस्वच्छता.